नमस्कार। आज दसऱ्याचा दिवस आहे आणि 3 वाजलेले आहे। सर्वांना माझ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी आज जुन्या बँड झालेल्या 500 रुपयाच्या नोटा बद्दल माहिती देत आहे। ह्या 3 नोट आहे। फोटोग्राफी करा, ह्या 3 नोटा डिमॉनिटाइज झालेल्या आहेत। पहिली नोट डी सुब्बाराव, याचा प्रिफिक्स 0 आणि याचा प्रिफिक्स ओ एच 100000 ही फॅन्सी नंबरची नोट आहे 2013 ची। ही 2008 ची फॅन्सी नंबरची नोट आहे। याचा प्रिफिक्स 7DWL INSET 000001। ही फॅन्सी नंबरची नोट आहे। याचा प्रिफिक्स 1TW 100000 10 lakhs, म्हणजे 10 lakhs। याला कॉईन बाजारात, नोटाच्या बाजारात बाप नोट असे म्हणतात। म्हणजे इंग्रजीमध्ये जर ट्रान्सलेशन केलं तर माझ्या हिशोबानं हे झाली फादर नोट। दोन हजार 11 प्रिंटिंग आहे। सरकारच्या दृष्टिकोनातून याची किंमत कवळीची नाही, परंतु कलेक्टर ज्याचे कलेक्टर जे असते, कॉईन कलेक्टर, नोटाचे कलेक्टर, यांच्या दृष्टीनं ह्या नोटा फार महत्त्वाच्या आहेत। मी काल परवाच ईबेवर ह्या जे बाप नोट म्हणतो 10 लाख नंबर आहे 100000, याची किंमत 70 लाख रुपये एका कस्टमरनं नोंदवलेली आहे। म्हणजे ह्या डिमॉनिटाइज नोटा 99.99% सरकार जमा झालेल्या आहे। सरकारनं त्या डिस्ट्रॉय केल्या, त्याच महिन्यात डिस्ट्रॉय केल्या। आता त्या 1% जर असत, 1%चा 100वा जो भाग असत, ते माझ्यासारख्या कॉईन कलेक्टरजवळ अजूनही जमा आहे। आणि याचे कडक नियम आहे, 10 नोटाच्या वर ते कोणालाच ठेवता येत नाही। हे पुढच्या पिढीला राखून ठेवावं लागतं। आणि अशा नंबरच्या, फॅन्सी नंबरच्या नोटा लाखो रुपयाच्या असतात। आणि हे जेव्हा तुम्ही कॉईन एक्झिबिशनमध्ये जाल त्यावेळेस माहिती पडते। ह्या 3 नोटाबद्दल मी पूर्णपणे माहिती दिलीच आहे। पहिली नोट आहे, मी यापूर्वी YB रेड्डीची नोट 00001 ही नोट, ह्या नोटीचा व्हिडिओ पहिलेच टाकला आहे। मी माझ्या मुलाची किंमत 7 लाख रुपये सांगितली आहे, 7 लाख रुपयाशिवाय मला द्यायची नाही। आणि याची किंमत, हे जे बाप नोट आहे याची तर किंमत ईबीओ 70 लाख रुपये सांगत आहे। याची जर प्रॉपर किंमत आली तर मला विकायची आहे। अशा फॅन्सी नंबर, म्हणजे जेव्हा 50 कोटी रुपयाचा व्यवहार होईल
त्यावेळेस एक अशी नोट प्राप्त होऊ शकते आणि चांगल्या कंडिशनमध्ये मिळणं हे तर कठीणच आहे. म्हणून याची पुढील वारसा म्हणून राखून ठेवणं आपल्याला म्हणजे आवश्यक आहे. हिंदुस्तानच्या इंडियन हिस्ट्री म्हणतो त्यामध्ये अशा नोटाची गणना होते. तर मी आपल्याला अशा नोटा एवढ्या मार्क खाऊ शकतात त्याबद्दलची माहिती देण्यासाठी मुद्दाम मराठीमध्येच बोलून हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला आहे. असं मी म्हणत नाही मला का लाईक करा सबस्क्राईब करा, नाही, फक्त आपल्याला माहिती झाली पाहिजे मराठी माणसाला, याच्यासाठी मी यूट्यूबवर आलेलो आहे. आणि आपण तर आपल्याला हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल, कारण अशा नोटा आपल्याला आपल्या पाहण्यात येणारच नाही. असेल तर कॉइन एक्झिबिशनमध्ये फक्त विक्रीसाठी राहत नाही, समोर प्रदर्शनात अर्धा भाग जो असते त्याच्यामध्ये ठेवलेले असतात, लोकांच्या पाहणीसाठी असतात आणि काही लोक त्या विकतात असं काही नाही. आणि त्याची विक्री किंमत खूप जोरदार असते. आणि हे हिंदुस्थानातच खपते असं नव्हे, सर्व जगभर याची किंमत असते, वर्ल्ड वाईड डिमांड राहते अशा नोटांची. तर आपण मी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे ह्या वयाची. नमस्कार.